आपल्याला वडिलांच्या बाबत यापूर्वीच्या दोन तीन निवडणुकीत कल्पना आहे, त्यामुळं जबाबदारीने बोललो की त्याचा तुम्ही महाविकास आघाडी यंदाची हिंदू आणि मुस्लिम अशी मध्यमध्ये दिसेल अशी चर्चा आहे. तसं असण्याचं कारण नाही, काही लोक तसं केले जातात आणि त्यानंतर त्या गोष्टीला तसं नसतं. प्रत्येकाला प्रत्येक धर्माचं अभिमान स्वाभिमान असतो, सगळ्यांचा आदर करून निवडणूक होईल. देवेंद्र कोटे फक्त हिंदूंचे उमेदवार असतील आणि मुस्लिमांशी त्यांचा संबंध नाही अशी पण चर्चा आहे. APJ अब्दुल कलामांच्या विचारांसोबत आम्ही आहोत हे यापूर्वी मी बोललेलो आहे आणि त्या विचाराचे लोक निश्चित केले. उत्तरला तुमचे काका आहेत, मग देवेंद्र कोटे उत्तरला काय आहे, तिकडे तुमची काय भूमिका? मी बोललो आहे काका काकांच्या पक्षासोबत प्रामाणिक राहतील, मी माझ्या पक्षाशी वरिष्ठ स्तरावरती बोलतील, कारण हा सगळा विषय मोठ्या बंडखोरीच्या काही जण अर्ज भरले त्यांच्यामुळं काही मत डिवाइड होईल नाही, सगळ्यांशी चर्चा करून समन्वय साधण्याचा निश्चितच प्रयत्न. उमेदवार मिळाल तर आपण काही जणांच्या कॅटिबिटी घेतो आपल्या पक्षाचे. हो हो, सगळ्यात काका काय वेळ कमी मिळाला होता, दोन्ही देशमुख साहेबांना भेटलो आहे, अध्यक्षांना भेटलो आहे, नरेंद्र काळे साहेबांना भेटलो आहे, दिड्डेकरांना भेटलो आहे, पक्षाशी निगडीत आणखी जे सगळ्या लोक आहेत प्रत्येकाच्यापर्यंत भेटून सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. किस तरह का इलेक्शन होगा? एक अच्छा माहौल सोलापूर में है, शहर मध्य विधानसभा में सभी भारतीय जनता पार्टी महायुति के लोगों को एक अच्छी उत्सुकता है कि सब लोग महायुति के उम्मीदवार को जिताना चाहते हैं और ये मौका महायुति की तरफ से मिला है और भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार शहर मध्य में मिलने की वजह से एक अच्छी खुशी सब लोगों में है. सबको साथ में लेकर हम काम करें. इस चुनाव में आपको चुनौती किसकी होगी? महाविकास आघाड़ी की. मैंने कहा है आपको सभी को, एक महाविकास आघाड़ी की सब लड़ती. कभी MIM की नहीं होगी?